आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महामार्गावर प्रवास करताना आपली गाडी थांबवू नका। जो वाहन चालक कोणाच्या तरी अपरिचित व्यक्तीच्या विनंतीवरून रस्त्यावर आपली गाडी थांबवेल त्याची फसवणूक होऊ शकते। ही बातमी नेमकी कोणती आहे? तुम्ही एकटे किंवा तुमच्या कुटुंबासह हायवे म्हणजेच महामार्गावरून प्रवास करत आहात तर ही बातमी तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाची आहे। सावध व्हा, याचं कारण असे आहे की कोरोनाच्या काळात महामार्ग ओस पडले आहेत आणि यामुळेच महामार्गावर प्रवाशांना लूट करण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकून तुमची फसवणूक होऊ शकते। यासाठी या लुटारू टोळ्यांनी नवीन शक्कल लढवली आहे। सध्या प्रत्येकाकडे असणाऱ्या मोबाईलवरील व्हॉट्सअप ॲपवर एक मॅसेज सातत्याने व्हायरल होत आहे। काय आहे तो मॅसेज आपण पाहूयात। या मॅसेजमध्ये लिहिले आहे, हायवेवर प्रवास करत असताना आपल्या मागच्या गाडीमधील व्यक्ती आपल्या गाडीचा नंबर मोबाईलवर सर्च करून आपले नाव जाणून घेऊ शकतो आणि आपल्याला आवाज देऊन थांबण्याची विनंती करू शकतो। पण सावधान, अशा वेळी अजिबात थांबू नये। लॉकडाऊनमुळे रस्त्यावर गर्दी नाही, अशा वेळी गाडी अजिबात थांबू नये। याचा फायदा घेऊन काही टोळ्या लूटमार करत आहेत, त्यामुळे आपण सावध राहावे। व्हॉट्सअपवरील या मॅसेजने हायवेवर फिरणाऱ्या सर्वच प्रवाशांची चिंता वाढवली आहे। आपल्या गाडींची माहिती देणारे अनेक ॲप आहेत। हे ॲप सर्वच गाड्यांची व त्या गाडी मालकांची संपूर्ण माहिती देत असतात। यावरून ही गाडी नेमकी कोणाची आहे हेही समजते। थोडक्यात काय तर तुम्ही रस्त्यावरून जात असताना, प्रवास करत असताना तुम्हाला कोणी थांबवण्याची विनंती केली तर थांबू नका। कोरोना काळात निर्मनुष्य महामार्गावर थांबणे नक्कीच तुमच्या जीवावर बेतू शकते। नमस्कार। नमस्कार। पण कोठे प्रवास करत आहात हे सांगा। मी माजी सैनिक संतोष विष्णू थोरवे। अच्छा। व्याही कॉलनीवरून वायला तालुक्यात। ओके। हायवेवर लुटारूंची टोळी सक्रिय झाली आहे, याबाबत आपणाला माहिती आहे काय? होय, व्हॉट्सअपवरील व्हायरल मेसेजद्वारे मला ही माहिती समजलेली आहे। सर, आपण प्रवास करताना नेमकी कोणती काळजी घ्याल? प्रवास करताना कुठल्याही अनोळखी व्यक्तीने तुम्हाला नाव घेऊन बोलवले, थांबवले तर तुम्ही थांबू नये, मी एवढं सांगेन। ह्यामुळे आपल्या जीवावर बेतू शकतो आणि तुमची लुटपाट देखील होऊ शकते। सर, आपण काय सांगाल? ते बरोबर आहे आणि आपण कुणीही कुठल्याही व्यक्तीने हाक मारल्यास, नावाने जरी हाक मारली तरी कुठेही थांबू नये। प्रवास करताना अनोळखी व्यक्तीने कोणी हाक मारल्यास रस्त्याला थांबू नका। कोरोना काळामध्ये आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। महाराष्ट्र न्यूज मराठी यांचं मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो।